नमस्कार मित्रांनो एक्झाम जागर या एज्युकेशन युट्यूब प्लॅटफॉर्म वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता युनायटेड नेशन्स पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्स पॅनल चे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच गिरीश चंद्र मुर्मू यांची आता युनायटेड नेशन्स पॅनल ऑफ एक्सटर्नल ऑडिटर्स पॅनल ची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आता गिरीश चंद्र मुर्मू हे दोन हजार चोवीस पासून या पदावर कार्यरत होतील आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन हजार चोवीस चे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच सा अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले तर आता दोन हजार चोवीस मध्ये या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा सा अध्यक्ष हा आपला भारत असणार आहे व हा जो निर्णय आहे हा आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या त्रेसष्टव्या बैठकीत घेण्यात आला आहे मित्रांनो सध्या भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उपभोक्ता व साखरेचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे बर पहिला उत्पादक देश कोणता आहे तर ब्राझील आहे व त्यानंतर आपल्या भारताचा क्रमांक लागतो भारताचा जागतिक स्तरावरील साखरेच्या खपामध्ये सुमारे पंधरा टक्के इतका वाटा आहे तर साखरेच्या उत्पादनात इतका वाटा आपल्या भारताचा आहे बर ही जी इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती तर तीन डिसेंबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये याची स्थापना करण्यात आली होती याचं मुख्यालय लंडन येथे आहे व सध्या नव देश हे या संघटनेचे सदस्य आहेत मित्रांनो आपण पाहिल्यानुसार भारत हा साखरेच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झालेला आहे व आता भारताने उसापासून इथेनॉल निर्मितीवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे बरं सध्या इथेनॉल निर्मितीमध्ये भारत हा जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील तर भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे व आता भारताने दोन हजार पंचवीस पर्यंत मध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठेवला आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा आयुर्वेद अभ्यासकांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी नुकताच कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे तर आता आयुर्वेद अभ्यासकांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आग्नी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे तर आता हे जे आग्नी आहे याचं फुलफॉर्म काय आहे तर आयुर्वेदा ग्यान नैपुण्य इनिशिएटिव्ह असे या आग्नीचं पूर्ण स्वरूप आहे व हा जो निर्णय आहे हा आयुष मंत्रालया अंतर्गत असलेल्या केंद्रीय आयुर्वेद विज्ञान संशोधन परिषदेने घेतलेला आहे हा उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे तर भारतीय औषधोपचार पद्धतीमध्ये संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने आयुर्वेदाच्या क्षेत्रात कार्यरत डॉक्टरांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे बरं हे जे आयुष मंत्रालय आहे हे स्वतंत्र म्हणून कधी अस्तित्वात आलं होतं तर नऊ नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी आयुष मंत्रालय स्वतंत्र मंत्रालय म्हणून अस्तित्वात आलं होतं आणि सध्या या मंत्रालयाचे मंत्री हे सर्वानंद सोनोवाल हे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा आता नुकतेच नोवाक जोकोविचांनी रिकामी जागा यांना हरवून सातव्यांदा एटीपी फायनल्स चे विजेतेपद पटकावले आहे तर आता नोवाक जोकोविचांनी जॅनिक सिनर यांना हरून सातव्यांदा एटीपी फायनल ची स्पर्धा जिंकलेली आहे याआधी नोवाक जोकोविचांनी दोन हजार आठ दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार बावीस मध्ये सुद्धा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं आणि आता दोन हजार तेवीस मधील या विजयासह नोवाक जोकोविच यांनी रॉजर फेडरर यांचा सहा एटीपी फायनल्स विजेतेपदाचा विक्रम मोडलेला आहे नोवाक जोकोविच यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा नोवाक जोकोविच हे चोवीस स्लॅम स्पर्धा जिंकणारे पहिले पुरुष खेळाडू आहेत त्यांनी हे जे ग्रँड स्लॅम आहे हे युएस ओपन या स्पर्धेच्या विजयाबरोबर पटकावलेलं आहे यावर्षी त्यांनी युएस ओपन ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपन या स्पर्धेचं विजेतेपट पटकावलं पत, असून त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा दहा वेळेस विम्बल्डन स्पर्धा सात वेळेस युएस ओपन स्पर्धा चार वेळेस तर फ्रेंच ओपन स्पर्धा ही तीन वेळेस जिंकली आहे मित्रांनो टेनिस मधील ज्या अत्यंत महत्वाच्या चार स्पर्धा आहेत त्यापैकी या वर्षीच्या तीन स्पर्धांचं विजेतेपद हे नोवाक जोकोविच यांनीच पटकावलेलं आहे आणि आता तुम्हाला खाली कमेंटमध्ये हेच सांगायचं आहे सा की या वर्षीची जी विम्बल्डन स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा अलीकडेच कोणत्या देशाने ब्रिक्स या संघटनेच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आता पाकिस्तानने ब्रिक्स या संघटनेचं सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे यावर्षी जी दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिक्स परिषद पार पडली होती त्यामध्ये अर्जेंटिना इजिप्त इथोपिया इराण सौदी अरेबिया आणि युई या देशांना ब्रिक्स संघटनेचं सदस्यत्व दिल्यानंतर आता पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की त्यांना सुद्धा या संघटनेचं सदस्यत्व मिळालं पाहिजे कारण हे जी ब्रिक्स संघटना आहे यापैकी बऱ्याच देशांसोबत पाकिस्तानचे चांगले संबंध आहेत आता ब्रिक्स संघटनेमध्ये सामील झालेल्या नवीन देशासोबत सुद्धा पाकिस्तानचे चांगले संबंध आहेत त्यासाठी पाकिस्तानला मिळावं अशी पाकिस्तानने मागणी केली आहे बर दोन हजार चोवीस मधील आहे तर दोन हजार चोवीस मधील आयोजन रशियामध्ये करण्यात येणार आहे या वर्षीची पंधरावी ब्रिक्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर आताच पाहिलेलं आहे दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं व या परिषदेची थीम काय होती तर ब्रिक्स अँड आफ्रिका पार्टनरशिप फॉर मॅच्युअली एक्सेलरेटेड ग्रोथ सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड इन्क्लुसिव्ह मल्टी क्वेश्चन पहा जागतिक ऊशु चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन ऊशू चॅम्पियनशिप स्पर्धा आहे याचं आयोजन अमेरिका या देशामध्ये करण्यात आलेलं आहे बरं या वेळेस बर या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं होतं तर इंटरनॅशनल ऊशु फेडरेशनच्या सहकार्याने युएस उशू कुंकू फेडरेशनद्वारे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये भारताच्या रोषीबिनी देवी यांनी रोप्य तर कुशल कुमार यांनी कास्य पदक पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक सहा पहा घटनेतील कोणत्या जम्मू काश्मीर सरकारने त्यांच्या चार कर्मचाऱ्यांना कर्म बडतर्प केले आहे तर आता घटनेतील तीनशे अकरा दोन सी अंतर्गत जम्मू काश्मीर सरकारने त्यांच्या चार कर्मचाऱ्यांना बडतर्प केलेला आहे बरे जे तीनशे अकरा दोन सी कलम आहे यात काय तरतूद देण्यात आली आहे तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांचं ज्यावेळेस असं मत होतं की एखाद्या कर्मचाऱ्यांना त्याच्या पदावरून काढताना त्याची चौकशी करणे हे राज्याच्या सुरक्षितेच्या हिताचे नाही त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्तनाची चौकशी न करता किंवा त्यांची त्या स्थिती स्पष्ट करण्याची संधी न देता त्यांना काढून टाकण्याची तरतूद या कलमामध्ये देण्यात आली आहे आणि तुम्हाला हे तर माहितीच असेल की भारतीय राज्यघटनेतील भाग नऊ मधील कलम तीनशे आठ ते तीनशे चौदा दरम्यान अखिल भारतीय सेवा केंद्रीय सेवा व राज्य सेवांबद्दल तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आता इथे जम्मू काश्मीरचा उल्लेख आला आहे तर या केंद्रशासित प्रदेशाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर पहा जम्मू काश्मीरला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर मध्ये एकूण तीन नॅशनल ते, पार्क आहेत व ते कोणते तर दाचीगाम नॅशनल पार्क किश्तवार नॅशनल पार्क व सलीम अली नॅशनल पार्क हे जम्मू काश्मीर मध्ये स्थित आहे याबरोबरच उल्लर आणि दाल ही सरोवरे सुद्धा जम्मू काश्मीरमध्येच आहेत प्रश्न क्रमांक सातवा पहा डब्ल्यू च्या अहवालानुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये आली तर आता द्वारे एक अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे व या अहवालानुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये गोवर मृत्यूच्या प्रमाणात एकूण त्रेचाळीस टक्के वृद्धी नोंदवण्यात आलेली आहे या अहवालामधील माहितीनुसार कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये गोर मुळे मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे व अशा देशांमध्ये फक्त सहासष्ट टक्केच लसीकरण झालेला आहे आणि दोन हजार बावीस मध्ये गोवर लसीचा पहिला डोस चुकवणारी निम्म्याहून अधिक मुले ही फक्त दहा देशातीलच आहेत आणि ते दहा देश कोणते तर यामध्ये आपल्या भारतासह अंगोला ब्राझील कांगो इथोपिया इंडोनेशिया मादागास्कर नायजेरिया पाकिस्तान आणि फिलिपिन्स या देशांचा समावेश होतो गोवर या आजाराविषयी हे नोट करून घ्या हा आजार मिक्झो व्हायरसमुळे पसरतो व यासाठी एम एम ही त्रिगुणी लस दिली जाते आता जी एम लस आहे तीन थी आजारांसाठी उपयुक्त आहे व ते थी तीन आजार कोणते तर मिजल्स मम्स अँड रुबेला या तीन आजारापासून संरक्षणासाठी ही देण्यात येते हा पॉइंट लक्षात ठेवा एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न क्वेश्चन पहा आय रोपरच्या संशोधकांनी कोणत्या नदीच्या वाळूमध्ये टँटलम या दुर्मिळ धातूचा शोध लावला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आय आय रोपरच्या संशोधकांनी सतलज नदीच्या वाळूमध्ये टँटलम हा दुर्मिळ धातू शोधलेला आहे हा जो टँलम धातू आहे याचा अनुक्रमांक त्र्याहत्तर असून या धातूचा शोध अठराशे दोन मध्ये स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ अँडर्स गुस्ताप यांनी लावला होता याचा उपयोग कुठे केला जातो तर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि सेमी उपकरणे तयार करण्यासाठी सुद्धा या धातूचा वापर केला जातो आणि मित्रांनो ही जी सतलज नदी आहे ही भारताच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या सहा नद्यांपैकी एक महत्वाची नदी आहे आणि या ज्या सहा नद्या आहेत या पाकिस्तानमधून सुद्धा वाहतात त्यासाठीच भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधु जल करार सुद्धा झालेला आहे हा करार कधी करण्यात आला होता तर एकोणीस सप्टेंबर एकोणीशे साठ मध्ये हा करार करण्यात आला होता आणि करारा या करारातील तरतुदीनुसार सिंधू चिनाब जेलम या पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यामधील पाणी पाकिस्तानला वापरता येईल तर रावी बियासतलज या नद्यावरील पाण्यावर भारताचा सर्वाधिकार असेल तसेच या ज्या सिंधू झेलम चिनाब आहेत यामधील वीस टक्के पाणी वापरण्याचा अधिकार भारताला या करारानुसार देण्यात आलेला आहे आजच्या सत्रामधील पहा मित्रांनो भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे तर भारतामध्ये कधीपासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर हा जो संविधान दिवस आहे हा भारतामध्ये दोन हजार पंधरा पासून साजरा करण्यात येत आहे आणि हा दिवस सव्वीस नोव्हेंबर रोजीच का साजरा करण्यात येतो तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली होती या दिवसाच्या पासून नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात येत आहे बरं भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली होती तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली होती आणि जर तुम्हाला असं विचारलं की भारतीय राज्यघटनेच्या प्रतीचं लिखाण कोणी केलं आहे तर प्रेम नारायण रायजादा यांनी भारतीय राज्यघटनेच्या प्रतीचं लिखाण केलेलं आहे मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर रोजी अजून एक दिवस साजरा केला जातो आणि तो दिवस कोणता तर राष्ट्रीय दूध दिवस आणि हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येत आहे तर दोन हजार चौदा पासून डॉक्टर कुरियन यांच्या जयंती दिनी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो हे जे डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत यांना भारताच्या श्वेत क्रांतीचे जनक मानलं जातं आणि मित्रांनो एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा ऑपरेशन फ्लड हे कशाशी संबंधित आहे असं विचारलं जातं तर दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी हे ऑपरेशन फ्लड एकोणीशे सत्तर मध्ये राबवण्यात आलं होतं कधी राबवण्यात आलं होतं तर एकोणीशे सत्तर मध्ये राबविण्यात आलं होतं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशाने पाकिस्तानने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर मध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद